दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून गोरगरीब गरजूंना सढळ मदत सातत्यानं होत असते. त्याचबरोबर प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत त्यांनी लोकांना मदतीचा हात देत आधार दिला आहे. त्याच अनुषंगानं लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महापौर सहायता निधीसाठी 25 लाख रुपयांची मदत केली आहे. सदरचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुण शेटभगत, सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. महापूर असो वा कोरोना महामारी किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वसामान्यांचा विचार करून नेहमीच सर्वतोपरी मदत केली आणि ती मदतीची परंपरा आजही कायम आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय कारणांसाठी तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कारणास्तव पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी लोकसहभागातून महापौर सहायता निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. या निधीमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजूंना COVID-19, हृदयरोग, मेंदू संबंधित उपचार तसेच शस्त्रक्रिया, कॅन्सर संबंधित शस्त्रक्रिया, ल्युकेमिया, थॅलेसिमिया, क्षयरोग, अवय प्रत्यारोपण, डायलिसिस, बोन मॅरो यांसारख्या गंभीर आजारांसाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना अपघातामुळे मृत्यू किंवा कायमस्वरूपी दुखापत, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. महापौर सहायता निधीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 25 लाख रुपयांची मदत करून दुर्बल घटकातील गरजूंना दिलासा देत सामाजिक बांधिलकी कायम जपली आहे. महापालिकेनं गेल्या वर्षी एक ठराव करून एक ट्रस्ट रजिस्टर केली महापौर सहायता निधी या नावाने, आणि या महापौर सहायता निधीकरता काही थोडी बहुत अमाऊंट जवळजवळ 43-45 लाख रुपये त्याच्याकडे या वर्षभरात जमा झालेली आहे. कालच महापौर आमच्या कविता चौतमाल, सभागृह परेश ठाकूर, उपमहापौर आणि सर्वांनी एक निर्णय घेतला की आता त्या आपल्याला जे आपद्ग्रस्त आहेत, आपल्या केंद्रीय आग लागली होती त्यावेळामध्ये जे आपद्ग्रस्त झाले होते किंवा मोठमोठ्या आजारामध्ये काय आजारे आहेत, त्यामध्ये कोविडसुद्धा थोडा आहे, परंतु कोविडसुद्धा मोठाच आजार आहे, पण त्याकरतासुद्धा आणि हृदयरोग असेल किंवा मेंदूचे आजार असतील अशा विविध रोगांकरता आपद्ग्रस्तांच्या वर्ष मदत करण्याकरता म्हणून त्या निधीचं वाटप चाललेलं आहे. त्या वाटपामध्ये माझाही थोडासा हिस्सा असावा आणि या दृष्टीनं रामशेठ ठाकूर माझ्या अकाउंटमधून मी 25 लाखाचा चेक आत्ताच मी त्याच्यावर सपोर्ट केलेला आहे आणि हा चेक त्याच्यातून हा चेक आजच्या तारखेचा म्हणजे आत्ता जे वाटप होईल त्यामध्ये याच्यातून सुद्धा त्याला काही 5,000-15,000-20,000 रुपये तुम्हाला वाटायचे असतील तर त्याप्रमाणे त्यातलं वाटप करता येतील आणि थोडीसा खालीचा वाटा म्हणून ह्या याच्यात उचललेला आहे. पनवेलचे महापौर आणि उपमहापौर त्यांचे सर्व सदस्य यांनी एक त्याची ट्रस्ट स्थापन करून महापालिकेतून तिथे खर्च करता येत नाही तर अशा याच्यामध्ये आपल्याला हे पैसे वापरता येतात गोरगरिबांना अडचणीला आणि त्यासं चांगलं काम हातात घेतलं आहे. आणि म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमाल, परेश ठाकूर सभापती, अरुण शेख भगत सरसेचे अध्यक्ष जयाबद्दलचे यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा चेक आता दिलेला आहे आणि हे काम चांगलं तुम्ही काम करता, या कामाला त्याची तुम्ही मदत होईल त्यामुळे मी आपला धन्यवाद. नमस्कार. खऱ्या अर्थानं त्यांचं नाव लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत. आज खऱ्या अर्थानं मला खूप अभिमान वाटतोय की गेले 2 वर्ष झाले आम्ही ही महापौर सहायताने त्याची ट्रस्ट स्थापन केली पनवेल महानगरपालिकेच्या आमच्या संपूर्ण टीमने, आणि 1 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर कुठेतरी जाऊन मागच्या आठवड्यामध्ये ही धर्मदाय आयुक्तामध्ये या ट्रस्टचं तिथे समायोजन झालं आणि आम्हाला परमिशन मिळाली की तुम्ही आता या ट्रस्टमध्ये लोक सहभागातनं पैसे जमा करू शकता आणि ते जमा केलेले पैसे हे लोकांसाठी वापरू शकता. मग त्यामध्ये मेंदूरोग असेल, हृदयरोग असेल, कॅन्सर असेल, आता सध्या अवस्थेत असलेला कोविड असेल किंवा मग अपघातग्रस्त कोणाचं निधन झालं असेल किंवा त्याचबरोबर पूर असेल, आग असेल, अशा विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये ही मदत आम्ही देऊ शकतो. आणि खऱ्या अर्थानं सुरुवातीला याच्यामध्ये खूप तुटपुंजा निधी होता, परंतु सन्माननीय सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्वतः याच्यामध्ये सुरुवात त्यांनीच केली आणि निधी त्यांनी दिला. त्याचबरोबर सर्वच आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी त्यांचा 1 महिन्याचा जो काही मानधन असतो तो यामध्ये दिला. असं हळूहळू करत 25-30 लाखापर्यंत रक्कम जमा झाली होती, परंतु ही रक्कम पुरेशी तेवढी नाही. परंतु आज सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब
त्यांनी आम्हाला या निधीसाठी 25 लाखाची मदत केली आहे. त्याबद्दल पनवेल महानगरपालिकेच्या वतीने, आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने आज मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. साहेब, हा खारीचा वाटा नाही तर खूप मोठा वाटा आहे, कारण ह्या 25 लाखातनं बरेचसे रुग्ण जे आहेत ते त्यांच्या परिस्थितीत बाहेर पडू शकतात, त्यांना मदत होऊ शकते. ह्या निधीचं ह्या चेक ज्या वेळेला आम्हाला दिला त्यावेळेला ते पनवेलचे सन्मान्य आमदार सुंदर ठाकूर ते उपस्थित आहेत, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आपले पनवेलचे तिथे अरुण शेट्टी भगत इथं उपस्थित आहेत, सभागृह नेते परजी ठाकूर उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा चेक आम्हाला मिळालेला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आदरणीय रामशेट ठाकूर यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करते.